म्यानमारच्या सीमेवरती भारतीय लष्करानं पुन्हा दहशतवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. हल्ल्यात NSCNK या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी मारले गेल्याची माहिती लष्करानं दिली. दरम्यान भारतीय लष्कराची कुठलीही जीवितहानी झालेली नाही. पहाटे पावणे 5 वाजता भारतीय लष्करानं ही कारवाई केल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. नॅशनलिस्ट सोशलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँडच्या संघटनेचं नाव आहे. स्वतंत्र नागालँडसाठी लढणारी संघटना म्यानमारमधून कारवाया करत असते. भारतीय लष्करावरती नियमितपणे छोटे मोठे हल्ले या संघटनेचे सदस्य करतात. यावर नियंत्रण मिळवण्याकरता ही कारवाई करण्यात आल्याचं लष्करानं सांगितलं. सिरियाच्या अल्डेर अलझोर आणि अल्तिफमध्ये TU-95 या विमानानं बॉम्ब हल्ला करण्यात आल्याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं दिली. हा हल्ला आयसिसच्या अड्ड्यांवर करण्यात आला. हल्ल्यात आयसिसचे चेकपोस्ट, हत्यारांचं भांडार नष्ट करण्यात आल्याचा दावा संरक्षण मंत्रालयानं केला. चीनच्या शांजी भागात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्या दुथडी भरून वाहत आहेत, त्यामुळे आसपासच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. अद्याप कोणतीही जीवितहानी या पुरामुळे झालेली नाही. डेरल जोरमध्ये सिरियन डेमोक्रेटिक फोर्सला एका भुयाराचा शोध लागला. भुयाराचा वापर आयसिसचे दहशतवादी करत असावे अशी चर्चा आहे. तिथला आढावा घेतल्यानंतर भुयारात कुठलीही व्यक्ती आढळली नाही. तर दुसरीकडे डेरल जोरच्या दुसऱ्या भागात अमेरिकन सैन्यानं आयसिसच्या तावडीत असलेल्या नॅचरल गॅस फील्डचा ताबा मिळवला आहे. व्हेनेझुएला या तेलसंपन्न राष्ट्रात आर्थिक मंदीनं कळस गाठला आहे. अन्नधान्य आणि औषधं खरेदी करण्याकरता तिथल्या महिलांना आपले केस विकावे लागत असल्याचं धक्कादायक वास्तव्य उजळत आलंय. थोडे जास्त पैसे मिळवत म्हणून आपले केस विकण्याकरता काही महिला कोलंबिया आणि पनामा इथं जात असल्याचं उघड झालंय. अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया राज्यात 2000 एकर परिसरात वणवा भडकलाय. केरुणा शहरातली सुमारे 300 घरं यामुळे रिकामी करावी लागली आहेत. अग्निशमन दलाचे 200 जवान वणवा आटोक्यात आणण्याचा शर्थीचा प्रयत्न करत आहेत. 2015 इराणसोबत अणू तांत्रिक माहिती घ्यायला सांगितले. विशेष करून अणुबॉम्ब निर्मितीच्या दृष्टीनं ही तांत्रिक माहिती करून घेणं गरजेचं आहे. मानो यांनी या कराराचं समर्थन केलं, मात्र इराण या कराराचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप अमेरिका वेळोवेळी करत आहे. ब्रिटनच्या शाळेमध्ये एका कारचालकानं शिक्षकांच्या अंगावर कार घालत कारसोबत त्यांना खेचून दिलं. CCTV कॅमेऱ्यात ही दृश्य कैद झाले. त्या अपघातात शिक्षकाला किरकोळ जखम झाली. शाळेत प्रवेश नाकारल्यानं कारचालकानं हे कृत्य केलं. कारचालकाला 10 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली. इंडोनेशियाच्या बाली ज्वालामुखी सक्रिय झालाय, त्यामुळे आसपासच्या परिसरातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. राष्ट्रपती जोको यांनी नागरिकांच्या भेटी घेतल्यात. अनेक विमानांचे मार्ग देखील बदलण्यात आले आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती चिंताजनक अवस्थेत असून पुढच्या 2 वर्षात ती सुधारण्याची शक्यता धूसर असल्याचं मत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केलं. एका इंग्रजी दैनिकामध्ये लिहिलेल्या लेखात यशवंत सिन्हांनी देशाच्या एकूणच आर्थिक धोरणाविषयी चिंता व्यक्त केली. शिवाय अर्थमंत्री अरुण जेटलींवर मोदी सरकार आल्यापासून पडलेल्या अतिरिक्त कामाच्या जबाबदारीमुळे त्यांचं मूळ कामावर लक्ष केंद्रित होऊ शकलं नाही असा दावा यशवंत सिन्हा यांनी केला. पंतप्रधान मोदी स्वतः गरिबीतून वर आल्याचं नेहमीच भाषणात सांगत असतात. त्यांचे अर्थमंत्री देशाला ही गरिबी दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत अशी जळजळीत टीका सिन्हांनी केली. सिन्हांनी लिहिलेल्या लेखामुळे विरोधकांना आयता मुद्दा मिळालाय. काँग्रेसच्या मीडिया सेलचे प्रमुख मनीष तिवारींनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली. श्री यशवंत सिन्हा जी ने जो आज लिखा है वो 16 आने सच है. भारत की अर्थव्यवस्था बिल्कुल चरमरा गई है. भारत की अर्थव्यवस्था के परकच्छे उड़ा दिए हैं पिछले 40 महीनों में एनडीए भाजपा सरकार ने. हर मापदंड ये बताता है कि भारत की अर्थव्यवस्था पूरी तरह से बैठ गई है. और इस नोटबंदी के कारण ये जो गलत तरीके से GST का क्रियान्वयन किया जा रहा है, इससे इनफॉर्मल सेक्टर में रोजगार बिल्कुल समाप्त हो गया है. दसऱ्याच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शस्त्रास्त्रांची पूजा करतो, पण AK-47 आणि ऑटोमॅटिक गन सारख्या शस्त्रास्त्रांचा परवाना RSSला दिला कोणी असा सवाल भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. वाढत्या महागाईच्या विरोधात आता मनसेही रस्त्यावर उतरणार आहे. दसऱ्याला मनसेचे कार्यकर्ते महागाई रूपे रावणाचं दहन करणार आहे. संपूर्ण मुंबईत रावण दहनाचा हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. शनिवारी शिवसेनेनं महागाई विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं. आता शिवसेनेपाठोपाठ मनसेही महागाईच्या विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू आता भाजपप्रणित केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांविरोधात आक्रमक झाले.
अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाबाबत उद्धव ठाकरे यांनी आज राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीची शिवाजी महाराजांची त्यांना आठवण होते, मात्र महाराज मातृभक्त होते. कुपोषणानं मृत्युमुखी पडणाऱ्या मातांचे शाप सरकारला लागल्याशिवाय राहणार नाहीत अशा शब्दात शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी तोफ डागली. आझाद मैदानमध्ये अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात ते बोलत होते. लोकशाहीच्या नावानं सरकारची ठोकशाही खपवून घेणार नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनेचे मंत्री काम करत असल्याचा देखील दावा उद्धव ठाकरेंनी यावेळी केला. माता भगिनींची झोप उडवून स्वप्न कसली बघता असा सवाल देखील त्यांनी केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि नारायण राणे यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. शहा यांनी राणेंना दोन्ही बाजू समजून सांगितल्या, त्यामुळे पुढचा निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार राणेंचा असून ते दसऱ्याला आपला निर्णय घेतील असं विधान महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते. तसंच सत्तेत राहून आंदोलन करणाऱ्या शिवसेनेवर देखील चंद्रकांत पाटलांनी टीकास्त्र सोडलं. अशा आंदोलनांमुळे शिवसेनेचं हासू होत असल्याचं पाटील म्हणाले. शिवसेनेला आपली मतं मांडण्याचा अधिकार आहेच, पण जर तुम्हाला मंत्रिमंडळामध्ये स्थान आहे की जिथे तुम्हाला मांडता येतं, तुम्हाला मुख्यमंत्री सहजपणे उपलब्ध आहेत, असं असताना दरवेळेला उठून रस्त्यावर उतरणं हे काही बरोबर नाही. घरात सुद्धा भांडणं असतात रक्ताच्या नात्याची, पण ती घरात असतात. ती भांडणं घरातली माणसं रस्त्यावर नेत नाहीत, शेजारच्याला कळू देत नाहीत. शेजारच्याने विचारलं काय 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 नाही काय नाही, ते सहज जरा रागावलं. इथे जर आपण एकत्र काम करतो, त्यामुळे शिवसेनेचा दावा असा असेल, शिवसेनेचा होरा असा असेल की ह्यामुळे ते लोकांमध्ये लोकप्रियता मिळवत आहेत, तर घराघरामध्ये त्यांनी खरंच सर्व्हे करावं. लोक हसत आहेत, लोक असं म्हणत आहेत की अरे एवढं तुम्हाला वाटते तर पडा बाहेर आणि विरोधी पक्ष म्हणून काम करा. सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे पैसे देण्याची मानसिकता नाही अशी जोरदार टीका राजू शेट्टींनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन केली. जाणीवपूर्वक कर्जमाफीचे पैसे द्यायला टाळाटाळ सुरू आहे. जमेल तोपर्यंत लांबवायचं आणि निवडणुका जवळ आल्या की पैसे द्यायचे असं राजकारण सरकार करते, पण त्यांचा डाव आम्ही उधळून लावू असं शेट्टींनी म्हटलं. आम्ही आमचा हनुमान लंकेत पाठवला होता, मात्र तोही शेपूट तोडून त्यांच्यातच राहिला अशी टीका त्यांनी खोतांचं नाव न घेता केली. आता नारायण राणे त्यांच्या पक्षात जात आहेत, त्यांनी जरूर जावं, मात्र सावधान असा सल्ला देखील राजू शेट्टींनी राणेंना दिला. इन्क्युबेटरनं पेट घेतल्यानं नवजात बालक भाजल्याची अत्यंत धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली. वात्सल्य हॉस्पिटलमध्ये ही दुर्घटना घडली आहे. स्वाती कदम यांना प्रसूती वेदना होऊ लागल्यानं त्यांना सोमवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या बाळाला श्वसनाला त्रास होत असल्यानं इन्क्युबेटरमध्ये ठेवण्यात आलं, मात्र ते बाळ इन्क्युबेटर पेटलं तासाभरात आणि ते बाळ भाजलं. या आगीमुळे बाळ गंभीररित्या भाजलं, त्याला उपचाराकरता दुसरीकडे हलवण्यात आलं. दरम्यान तांत्रिक बिघाडानं इन्क्युबेटरचं तापमान वाढल्याचं हॉस्पिटलकडनं सांगण्यात आलं. तर हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळेच बाळ भाजल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. आम्ही बेबीला जेव्हा वॉर्मरमध्ये ठेवलं आणि ठेवल्यानंतर थोड्या वेळाने त्याला तिथे बर्न झाला आणि बर्न झाल्या आम्ही बेबीला घेतलं आणि ICU ठेवलं. तर आमच्या साईडने जितकं काही करू शकलो आम्ही केलं. दिस इज अन ॲक्सिडेंट. आता कधी कोणाच्या घरी शॉर्ट सर्किट होतं किंवा टेक्निकल प्रॉब्लेममुळे हे होतं, आम्ही डॉक्टर आहोत, आम्ही इतकं सांगू शकतो की आम्ही स्टँडर्ड प्रिकॉशन्स घेतले होते, बाळाला त्याच्यात ठेवलं होतं, आमच्या साईडनी काही प्रॉब्लेम झाला नाही आणि हे आता झालेलं. बुरखाधारी महिलेनं 2 दिवसांच्या बालकाचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना बुलडाण्याच्या खामगाव उपजिल्हा रुग्णालयात घडली. सुमैया बी नावाच्या महिलेनं 2 दिवसांपूर्वीच एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर बाळ बाळांतीन रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 5 होते, मात्र रात्री 3 एक बुरखाधारी महिला आणि एक मुलगा इंडिका कारमधून उपजिल्हा रुग्णालयात आले. त्यानंतर त्यांनी सुमैयाच्या 2 दिवसांच्या बाळाला घेऊन रुग्णालयातून पळ काढला. अपहरणाची ही सगळी घटना CCTV कैद झाली. यानंतर निवासी वैद्यकीय अधिकारी तात्काळ तिथे दाखल झाले आणि त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असल्याचं कळतं. बालकांची विक्री करणाऱ्या एका टोळीचा ठाणे पोलिसांनी पर्दाफाश केलाय. काही महिला ठाण्यातल्या चेकनाका इथे एका बालकाची विक्री करायला येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या एका युनिटला मिळाली होती. त्यानुसार सापळा लावला असता एक महिला आणि पुरुषांनी बाळाला संशयास्पदरित्या बाळगल्याचं त्यांना आढळून आलं. दोघांची चौकशी केली असता ते उडवाउडवीची उत्तर देऊ लागले. कसून चौकशी केली असता बाळाची 1,35,000 मुंबईतल्या एका व्यक्तीला विक्री करणार असल्याची कबुली त्यांनी दिली. मुंबई इथल्या काही जणांनी हे बाळ त्यांना विक्रीसाठी दिलं होतं अशी माहितीही त्यांनी दिली. या माहितीवरून पोलिसांनी मुंबई इथून 5 आणि एका पुरुषाला अटक केली. राखी खापरे, हरजिंदर गिल, कावेरी राज दास, नीलम शिरसाट, मोहिनी गायकवाड, जनाबाई खोदकर आणि मंगल खोदकर तसंच संतोष नावाच्या एकाला अटक करण्यात आली.
अपहरण झालेल्या ओमची पोलिसांनी यशस्वी सुटका केली. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले. ओमचा निगडीमधून पुण्याजवळच्या निगडीमधून 7 वर्षांच्या ओम खराचं या दोन अपहरणकर्त्यांनी अपहरण केलं होतं. ओमच्या वडिलांकडेच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानं पैशांच्या लोभापायी ओमचं अपहरण केल्याचं स्पष्ट झालं. ही बातमी कळताच पोलिसांनी तातडीनं नाकाबंदी केली आणि नाकाबंदीत हे दोन आरोपी ओमसह पोलिसांना मिळून आले. एपीआय साधना पाटील यांनी कुशलतापूर्वक तपास करून जवळपास 2.5 कोटी रुपये किमतीच्या सिगरेटच्या कंटेनरची चोरी उघडकीला आणली. 2.5 आठवड्यामध्ये या चोरीचा उलगडा करण्यात आला. यापैकी एका टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस पथकाला साधना पाटील आणि त्यांच्या पोलीस पथकाला पोलीस आयुक्तांनी त्यांच्या कामगिरीकरता रोख बक्षीस देऊन त्यांचा सन्मान केला. पुढच्या बातम्या पाहूयात अर्थातच फास्ट. खंडणीच्या आरोपावरून तुरुंगात असलेला कुख्यात डॉन दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ठाण्याच्या न्यायालयानं 4 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी दिली. दाऊद गँगशी संबंधित 4-5 गँगस्टर्सची पोलिसांना माहिती हवी त्यासाठी इक्बालच्या वाढीव कोठडीची मागणी ठाणे पोलिसांनी न्यायालयाकडे केली. त्याला न्यायालयानं मान्यता देत इक्बाल कासकरला वाढीव कोठडी दिली. दरम्यान छोटा शकील नाईक अवैध कामाकरता आर्थिक रसद पुरवल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली. त्यामुळे आता छोटा शकील नाईक ठाणे पोलिसांच्या रडारवर आला. त्याच्यासाठी इक्बालकडे आता अधिक चौकशी केली जाणार. मुंबई लोकल रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरता एक गुड न्यूज आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या हार्बर तसंच ट्रान्स हार्बर मार्गावरती 60 जादा लोकल चालवल्या जाणार आहेत. 32 फेऱ्या पश्चिम रेल्वेवरती तर ट्रान्स हार्बर मार्गावरती प्रत्येकी 14 फेऱ्या वाढवण्यात येतील. पश्चिम रेल्वेवरती 32 लोकल फेऱ्या चालवताना 29 फेऱ्या उपनगरासाठी तर 3 फेऱ्या फक्त चर्चगेटपर्यंत असतील. विशेष म्हणजे 29 पैकी 20 फेऱ्या अंधेरी ते विरार दरम्यान आणि दादर ते विरार दरम्यान 9 जादा लोकल फेऱ्या चालवल्या जातील. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी प्रत्येक 4 लोकल जास्तीच्या असतील. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कमीत कमी गर्दीचा सामना करावा लागेल. नवरात्रीमध्ये मोठ्या उत्साहात आबालवृद्ध गरबा खेळतात. मात्र इच्छा असूनही अनेक दिव्यांग गरबा खेळू शकत नाहीत. अशांकरता मुंबईत हँडिकॅप अँड लर्न ट्रस्ट होमद्वारे खास गरब्याचं आयोजन केलं जातं. या कार्यक्रमामध्ये फक्त दिव्यांगांचा सहभाग असतो. दिव्यांगांना गरब्याचा मनमुराद आनंद लुटता यावा तसंच त्यांच्यातला आत्मविश्वास वाढावा याकरता गेल्या 5 वर्षांपासून गरब्याचं आयोजन केलं जातं. आम्हाला माहिती आहे की आम्ही दुःखी आहोत, पण आम्हाला हेही माहिती आहे की एका पारड्यातलं आमचं दुःख आणि दुसऱ्या पारड्यातील जगा इतरांचं दुःख, तर आम्ही अनेक सुखी आहोत. आम्ही वृद्धाश्रमात जातो, कॅन्सर पेशंटसाठी कार्य करतो, रस्त्यावरच्या विद्यार्थ्यांसाठी कार्य करतो. असं विविध कार्य आमच्या संस्थेतर्फे होत असतं. आमच्या संस्थेतले सगळे सभासद आम्ही अपंग आहोत, पण आम्ही अपंग आहोत तरी समाजाबद्दल आमची काहीतरी कर्तव्य आहे हे संपूर्ण भान ठेवून इकट्ठा होते हैं. और सब हैंडिकॅप लोक जितने सब अपने दुःख वगैरे सब भूल जाते हैं यहाँ पे आके. 6-7 साल से आ रहे हैं. काफी अच्छा लगता है हमें यहाँ पे आकर. काफी खुशी महसूस होती है और ये प्रोग्राम भी बहुत अच्छा लगता है. इसलिए हम इसे कभी मिस करते ही नहीं. हम तो हर साल आते हैं. बॉलिवूड मध्ये अफेअर्स आणि गॉसिप्स यांचं नातं अजून एक आहे. जुनी अफेअर्स इतक्या वर्षांनंतर अजूनही ताजेतवाने जिवंत आहेत. नुकतंच त्याचं समोर आलेलं उदाहरण म्हणजे अभिनेत्री डिंपल कपाडे आणि सनी देओल. सनी देओल आणि डिंपल कपाडे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. लंडनमध्ये एका बसस्टॉपवर डिंपल आणि सनी एकमेकांचा हात घट्ट हातात धरून बसले. त्या व्हिडिओमध्ये ते दिसत आहेत. व्हिडिओमध्ये दोघंही एकदम रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहेत. सनी आणि डिंपल यांचं नातं तसं पाहायला गेलं तर जुनं आहे, कारण दोघेही प्रसिद्धीच्या शिखरावर असताना त्यांच्या नात्याच्या चर्चा रंगायच्या. दोघांनी अनेक हिट सिनेमे दिले आहेत. आता वयाच्या 60 दोघंही आहेत. त्यावेळी हा व्हिडिओ व्हायरल झाला, त्यामुळे अनेकांच्या भोवया उंचावल्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.